विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर संजय जगताप, भूगोल विभाग प्रमुख SM जोशी कॉलेज हडपसर व माझे सहकारी प्राध्यापक हरिदास उबाळे RR शिंदे मुलांचे हायस्कूल हडपसर पुणे आज आपल्या समोर घेऊन येत आहे ई कंटेंट लोकसंख्या संक्रमण सिद्धांत। परत एकदा विशेष आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे प्रथमावृत्ती 2020। लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये आपल्याला अनेक विचारवंतांनी 20व्या शतकात वेगवेगळे सिद्धांत प्रसिद्ध केलेले दिसून येतात। या निर्माण झालेल्या सिद्धांतावर मोठ्या प्रमाणात मंथन झाले। या विचारवंतांमध्ये युरोपियन व अमेरिकन तज्ज्ञ अधिक होते। सर्वात प्रथम लोकसंख्या सिद्धांताबद्दलचे मत फ्रेंच लोकसंख्या शास्त्रज्ञ लॉडी याने 1909 साली मांडले। परंतु सर्वप्रथम ही संकल्पना व सिद्धांत व्यापक अर्थाने सन 1945 साली अमेरिकन लोकसंख्या शास्त्रज्ञ फ्रँक W नॉटेस्टाईन यांनी मांडली। या सर्व सिद्धांताचा मूळ विचार लक्षात घेता लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत सविस्तरपणे आपल्याला सांगता येतो। परंतु लोकसंख्या संक्रमण सिद्धांत समजण्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्याची संकल्पना आणि त्याची व्याख्या आपल्याला माहीत करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। लोकसंख्या संक्रमण जो सिद्धांत मांडला त्या ठिकाणी त्याची व्याख्या या पद्धतीने करता येते। लोकसंख्या बदलाचे जे चक्र सुरू असते त्या चक्राला लोकसंख्या संक्रमण असे त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं दिसतं। 20व्या शतकात लोकसंख्या संक्रमण ही संकल्पना विकसित झाली। यामध्ये औद्योगिक क्रांतीपूर्व असलेल्या उच्च जन्मदर व मृत्यूदर ते आधुनिक समाजातील आर्थिक विकासानंतर अल्प जन्मदर ते अल्प मृत्यूदरापर्यंत लोकसंख्या वाढीतील बदल कशा प्रकारे आर्थिक व सामाजिक स्थितीनुसार एका विशिष्ट क्रमाने बदलत जातात याबाबत या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात विवेचन केले आहे। हा सिद्धांत काही मूलभूत तत्वांवर आधारित आहे। कोणती कोणती तत्वे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा, त्याच्यामध्ये सर्व लोकसंख्या शास्त्रज्ञांच्या सिद्धांताचा विचार करता या लोकसंख्या सिद्धांताबद्दलची काही मूलतत्वे आपणास खालीलप्रमाणे सांगता येतात। पहिला पॉईंट त्यातला ऐकून घ्या, लोकसंख्या वाढ तसेच लोकसंख्येतील संक्रमण यांचा व स्थानिक आर्थिक विकास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे। दुसरा मुद्दा, लोकसंख्या वाढ ही चक्रीय स्वरूपाची आहे। सदर चक्र वेगवेगळ्या लोकसंख्या वाढीच्या अवस्थांमधून कार्यान्वित झालेले आपणास आढळून येते। तिसरा मुद्दा, लोकसंख्या वाढीचा कल हा जन्मदर व मृत्यूदर यांच्या बदलानुसार बदलत असतो। चौथा मुद्दा, लोकसंख्या संक्रमणाचे मूळ हे आर्थिक संक्रमणावर आधारित आहे। आर्थिक संक्रमण झाल्यानंतर लोकसंख्या संक्रमण निश्चितपणे घडून येते। या चार मूलतत्वांच्या नंतर आपल्याला असं सांगता येतं की लोकसंख्या संक्रमणाच्या लोकसंख्या तज्ज्ञांची जरी वेगवेगळ्या विविध अवस्था सांगितल्या असल्या तरी प्रामुख्याने या सर्वांचा विचार करता लोकसंख्या संक्रमणाच्या आपल्याला पुढील 5 अवस्था या ठिकाणी सांगता येतात। चला आज आपण प्रत्यक्ष या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या अभ्यासाला सुरुवात करूया। लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे विचारात घेऊन सर्वसाधारणपणे लोकसंख्या वाढीची स्थित्यंतरे दर्शविणारा
आकृतीबंध तयार केला जातो, यालाच लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण प्रतिमान असे म्हणतात. यामध्ये कोणत्याही देशातील लोकसंख्या बदलाची 5 टप्प्यात विभागणी करता येते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर हा एक आलेख या ठिकाणी दाखवलेला आहे. या आलेखाच्या एक्स अक्षावर काळ दाखवलेला आहे, म्हणजे कालानुरूप झालेले बदल, आणि वाय अक्षावरती दर हजारी होणारे जन्म व मृत्यू या ठिकाणी दाखवलेले आहेत. बघा, या ठिकाणी आकडे दिलेले आहेत 0, 10, 20, 30, 40. म्हणजे तुम्ही विचार घेतला, त्या ठिकाणी समजा तुम्ही जन्मदर पाहिला तर 10 म्हणजे दर हजारी 10 जन्मदर, आणि तोच 10 आकडा तुम्ही मृत्यूदराबद्दलही वापरू शकता, दर हजारी 10 मृत्यूदर. त्या पद्धतीने 20 जन्मदर 20 मृत्यूदर दर हजारी, 30 जन्मदर 30 मृत्यूदर दर हजारी, 40 जन्मदर 40 मृत्यूदर दर हजारी. तुम्हाला या आलेखामध्ये एकूण 5 वेगवेगळ्या पद्धतीचे टप्पे दाखवलेले आहेत. पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर, दुसरा टप्पा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शविणारा, आणि पाचवा टप्पा आहे शून्य वाढ दर्शविणारा. या ठिकाणी बघा, तुम्हाला 2 वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स दाखवलेल्या आहेत. तो जन्मदर दाखवतो आहे आणि मृत्यूदर दाखवतो आहे, आणि तिसरी जी लाईन दाखवलेली आहे तुम्हाला, ती एकूण लोकसंख्येच्या बाबत आपल्याला दर्शवली जाते की लोकसंख्या वाढ कशा पद्धतीने होते, जन्मदर कशा पद्धतीने पुढे पुढे सरकत जातो, मृत्यूदर कशा पद्धतीने पुढे पुढे सरकत जातो, नैसर्गिक वाढ म्हणजे काय, नैसर्गिक घट म्हणजे काय, याबाबत तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. चला आपण या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. प्रश्न क्रमांक पहिला दाखवलेला आहे तुम्हाला, आलेखातील निळी आणि काळी या रेषा काय दर्शवतात. बघा, या ठिकाणी निळ्या रेषेच्या इथं तुम्हाला लिहिलेलं दिसतं जन्मदर, म्हणजे आलेखातील निळी रेषा ही त्या ठिकाणी जन्मदर दाखवते. मग जन्मदर कसा दाखवलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी जन्मदर आपल्याला माहिती आहे, मागच्या विभागामध्ये पण आपण अभ्यास केलेला होता. जन्मदर हा कसा दाखवला जातो, दर हजारी दाखवला जातो, आणि म्हणून आलेखातील निळी रेषा दर हजारी जन्मदर असे दर्शवते, आणि काळी रेषा काय दाखवते, मृत्यूदर दाखवते. परत एकदा तोच, जसा जन्मदर आपल्याला दर हजारी सांगता येतो तसाच मृत्यूदरही आपल्याला दर हजारी सांगता येतो, आणि म्हणून मृत्यूदरही आपल्याला दर हजारी दाखवलेला आहे, आणि म्हणून काळी रेषा ही दर हजारी मृत्यूदर आपल्याला या ठिकाणी दाखवते. प्रश्न क्रमांक 2, आलेखात दाखवलेला हिरवा रंग किंवा हिरवा भाग काय दर्शवतो. बघा, या ठिकाणी हिरवा रंग आपण जर पाहिला किंवा हिरवा भाग आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे नैसर्गिक वाढ, म्हणजेच जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यात पडलेल्या तफावतीमुळे या ठिकाणी लोकसंख्येत कशा पद्धतीने वाढ झालेली आहे, ती वाढ आपल्याला या ठिकाणी हा हिरवा भाग आपल्याला या ठिकाणी दाखवलेला दिसून येतो. तिसरा प्रश्न, आलेखात दाखवलेला निळा भाग हा काय दर्शवतो. आलेखात दाखवलेला निळा भाग हा आपल्याला नैसर्गिक घट त्या ठिकाणी दर्शवलेला दिसून येतो. ही नैसर्गिक घट जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामुळे आज आपल्याला तयार झालेली दिसून येते. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. बघा, या ठिकाणी पहिला जो टप्पा आहे आपला अतिशय स्थिर, जन्मदराची रेषा किंचित का वाहिना परंतु मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. दुसरा टप्पा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा, त्या पद्धतीमध्ये पण आपल्याला जन्मदराची संख्या मोठी दिसते मृत्यूदरापेक्षा. तिसऱ्या टप्प्यात नंतरच्या काळात विस्तारणारा जो टप्पा आहे त्याच्यातही मोठे नैसर्गिक वाढ असलेली दिसून येते. चौथ्या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला कमी बदल दर्शवणारा परंतु या ठिकाणी जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त दिसून येतो. म्हणजेच पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा व चौथा टप्पा या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असलेला आपणास पाहता येतो. प्रश्न क्रमांक 5, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे. बघा, या ठिकाणी जन्मदर हा मृत्यूदराच एवढा आहे, म्हणजे स्थिर दर्शवणारा.
जसा अगदी कमी प्रमाणात का असाना परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जेथे अतिशय स्थिर असा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो तेथे जन्मदर आणि मृत्यूदर हा आपल्याला जवळपास सारखा असलेला दिसतो आणि त्याच्यानंतर कमी बदल दर्शविणारा जो चौथा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो याच्या शेवटच्या विभागामध्ये काळखंडामध्ये आपल्याला हा जन्मदर हा मृत्यूदरा एवढा या ठिकाणी पाहता येतो. आणि प्रश्न क्रमांक 6 कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो जो टप्पा क्रमांक 5 आपल्याला दाखवलेला दिसतो त्याच्यामध्ये शून्य वाढ दर्शविणारा अशा पद्धतीचा हा टप्पा जरी आपण नाव दिलेलं असलं तरीसुद्धा या ठिकाणी निळी रेषा ही काळ्या रेषेच्या खाली आपल्याला गेलेली दिसून येते आणि म्हणून या ठिकाणी जन्मदर हा आपल्याला कमी असलेला दिसतो तर मृत्यूदर आपल्याला जास्त असलेला दिसतो. डॉटेड रेषा दाखवल्यात बघा निळी डॉटेड रेषा आणि काळी डॉटेड रेषा आणि मध्ये आपल्याला लिहिलेलं आहे नैसर्गिक घट म्हणजे लोकसंख्येमध्ये आपल्याला घट निर्माण झालेली पाहता येते आणि म्हणून प्रश्न क्रमांक 6 उत्तर आहे कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. तर आपलं उत्तर आहे टप्पा क्रमांक 5 शून्य वाढ दर्शवणारा टप्पा यामध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा आपल्याला अधिक असलेला आढळून येतो. चला आता आपण प्रत्येक टप्प्याचं अतिशय शांतपणे सविस्तरपणे आपण वर्णन करूया. परत एकदा तुमच्या समोर हा ग्राफ आपण या ठिकाणी दिलेला आहे त्यातील पहिला टप्पा अतिशय स्थिर टप्पा. या टप्प्यात आपण जर पाहिलं तर जन्मदर व मृत्यूदर दोन्हीही आपल्याला जास्त असलेले दिसतात. म्हणजेच तुम्ही निळी रेषा जन्मदराची आणि काळी रेषा मृत्यूदराची जर अभ्यास केला तर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला हे दोन्ही रेषा अतिशय जवळजवळ या ठिकाणी असलेल्या दिसतात. परंतु जर आपण दर हजारी जन्मदर आणि मृत्यूदराचं प्रमाण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला असं असून दिसून येतं की हा जो जन्मदर आणि मृत्यूदर आहे हा दर हजारी 35 ते 40 याच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी असलेला दिसतो. आणि म्हणून या टप्प्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही जास्त आहेत त्यामुळे लोकसंख्येमध्ये वाढ आपल्याला निर्माण झालेली पाहता येते. ज्या टप्प्यामध्ये या अतिशय स्थिर टप्प्यामध्ये आपल्याला ही लोकसंख्या संक्रमण पाहायला मिळतं या लोकसंख्या संक्रमणामध्ये असलेले देश हे अतिशय मागासलेले असतात. म्हणजे त्यांची प्रगती नाही आहे अजून त्यांच्या देशामध्ये कोणत्याही पद्धतीने शैक्षणिक सुविधा अजून म्हणावाशा निर्माण झालेल्या नाही. शिक्षणाचं प्रमाण कमी त्यामुळं साक्षरतेचं प्रमाण आपल्याला या देशांमध्ये अतिशय कमी असलेलं दिसून येतं. हा एक अतिशय घातक असा मुद्दा आपल्याला ह्या टप्प्यामध्ये पाहता येतो. आता या टप्प्यातील माणसांच्या वैचारिक घटनांचा जर आपण मागोवा घेतला तर या ठिकाणी आपल्याला असं जाणून येतं की मृत्यूदर जास्त आहे मृत्यूचं प्रमाण जास्त आहे म्हणून मुलं जन्माला घालण्याचं प्रमाणसुद्धा वैचारिक दृष्टिकोनातून आपल्याला जास्त असलेलं दिसून येतं. आणि जास्त मुलं म्हणजे जास्त हात म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्यांची संख्या जास्त जास्त काम करणाऱ्यांची संख्या म्हणजे कुटुंबाकरता महत्त्वाचा आधार अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या वैचारिक संकल्पना सामाजिक संकल्पना आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसतात. आणि म्हणून जास्त मुलं असणे गरजेचे आहे ही धारणा या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहता येते. बघा जास्त मुलं असलेल्या स्त्रीला समाजामध्ये खूप मोठं आणि आदराचं स्थान आपल्याला दिलेलं दिसून येतं आणि ज्या स्त्रीला मुलं होत नाहीत त्या स्त्रियांना समाजामध्ये अत्यंत त्या ठिकाणी वाईट अवस्थेमध्ये जगावं लागतं ही या पहिल्या टप्प्याची शोकांतिका आपल्याला या ठिकाणी सांगता येते. हा देश आर्थिकदृष्ट्या अविकसित व मागासलेले आढळतात. कारण की याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगता येतं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे उद्योगधंदे व्यापार वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय वाहतुकीची साधनं यांचा विकास आपल्याला झालेला दिसत नाही. नागरीकरणाची प्रक्रिया अगदी कमी प्रमाणावरती झालेली दिसून येते आणि म्हणून जगाच्या पाठीवर हे जे देश आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये असलेले दिसतात हे देश आर्थिकदृष्ट्या अतिशय अविकसित आणि मागासलेले आढळून येतात असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो.
या देशांच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला नसतो आणि म्हणूनच स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे, कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, की ज्या ज्या देशांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला वैद्यकीय सुविधा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झालेल्या दिसतात. आणि म्हणून या पहिल्या टप्प्यातील देशांच्यामध्ये जेथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला नाही त्यामुळे स्वच्छता व वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे संसर्गजन्य रोगाचे प्रमाण जास्त असते आणि म्हणून या ठिकाणी मृत्यूदराचे प्रमाणही आपल्याला जास्त असलेले दिसून येते. ज्या पद्धतीने मृत्यूदर जास्त आहे त्या पद्धतीने जन्मदरही जास्त आहे. रोगराई, कुपोषण, रूढी परंपरा, स्वच्छता, वैद्यकीय साधनांची उपलब्धता नसणे यामुळेही मृत्यूदर आपल्याला जास्त असलेला दिसून येतो. हा एक पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता कोणते कोणते देश या आपल्याला ह्या पहिल्या अतिशय स्थिर टप्प्यामध्ये, की ज्या देशांच्यामध्ये आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर अत्युच्च पातळीवरती आपल्याला असलेला दिसून येतो, तर याच्यामध्ये आफ्रिका खंडातील काही देशांचा आपल्याला अंतर्भाव या ठिकाणी करता येऊ शकतो. संक्रमण सिद्धांतातील दुसरा टप्पा, या टप्प्याला नाव दिलेलं आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा. म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात जन्मदर पूर्वी एवढाच जास्त, परंतु या ठिकाणचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मृत्यूदरात मात्र घट होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली दिसते. बघा, पहिल्या टप्प्यामधल्या दोन रेषा अतिशय दोघांना समांतर पद्धतीने अतिशय जवळजवळ आपल्याला पाहायला मिळतात, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर मात्र ती रेषा तशीच पुढे पुढे कंटिन्यू झाली आहे, परंतु काळी रेषा जी मृत्यू रेषा दाखवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला घट निर्माण झालेली दिसते. ती काळी रेषा एकदम खाली आपल्याला आलेली दिसते, म्हणजेच मृत्यूदरामध्ये आपल्याला कमतरता निर्माण झालेली दिसून येते. आता या टप्प्यातील काही महत्त्वाची वैशिष्ट्य आपल्याला या पद्धतीने सांगता येतात की या ठिकाणी हे जे काही देश आहेत किंवा हा जो टप्पा आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा थोडा विकास व्हायला आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते. आणि म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या विकासामुळे वैद्यकीय व आरोग्यविषयक सेवांचा या देशांच्यामध्ये आपल्याला विकास होत जाताना आढळून येतो. रोगराईवर नियंत्रण आणल्याने मृत्यूदरामध्ये आपल्याला घट निर्माण झालेली दिसून येते, परंतु लोकसंख्या मात्र या ठिकाणी वेगाने वाढते. कारण की मृत्यूदर जरी घटला तरी जन्मदर घटला आहे का विद्यार्थी मित्रांनो? अजिबात घटलेला नाही आहे, जन्मदर आहे तेवढाच आहे, परंतु या ठिकाणी मृत्यूदर घटल्याच्यामुळे या ठिकाणची लोकसंख्या मात्र प्रचंड वेगाने आपल्याला वाढलेली दिसून येते. ही लोकसंख्या वाढीचा दर हा आपल्याला जगामध्ये सर्वात प्रचंड असलेला दिसून येतो. बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला जन्मदर हा 35 ते 38 ते 40 असलेला दिसून येतो, परंतु मृत्यूदर मात्र दर हजारी 10 ते 15 आपल्याला आलेला दिसून येतो. या ठिकाणी वाहतूक व्यवस्थांचा योग्य पद्धतीने विकास होत जातो. जल वाहतूक, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक, आणि म्हणून वाहतुकीच्या व्यवस्थांचा विकास होत गेल्याने या ठिकाणी काही थोड्या प्रमाणात का होईना, परंतु आर्थिक विकास होण्याला या ठिकाणी आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते. सध्या जास्त लोकसंख्येचे विकसनशील देश, म्हणजे ज्यांचा विकास अजून झालेला नाही आहे, असे विकसनशील देश या टप्प्यातून आपल्याला जाताना दिसत आहेत. या टप्प्यात लोकसंख्येची वाढ ही सर्वाधिक असल्याने या 2 किंवा दुसऱ्या टप्प्याला, आरंभीच्या काळात विस्तारणाऱ्या टप्प्याला लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं दिसून येतं. या दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या देशांची नावं आपल्याला सांगता येतात. तो भांजे भारताच्या शेजारचा बांगलादेश, आफ्रिका खंडातील कांगो, नायजर, युगांडा इत्यादी देशांच्यामध्ये आज आपण आरंभीच्या काळात विस्तारणारा दुसरा टप्पा निश्चितपणे अभ्यासू शकतो. तिसरा टप्पा म्हणजे नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा. बघा, दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा अजूनही कमी 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 आपल्याला झालेला दिसून येतो.
परंतु या टप्प्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जी जन्मदराची रेषा सरळ सरळ पुढे येत होती तो जन्मदरही आपल्याला कमी कमी व्हायला सुरुवात झालेली दिसून येते. म्हणजेच बघा की ज्या पद्धतीने मृत्यूदर हा खाली येतो आहे त्या पद्धतीने या ठिकाणचा जन्मदरही आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे खाली आलेला दिसून येतो. आता प्रामुख्याने या टप्प्यामध्ये कोणते कोणते देश येतात, तर जे विकसनशील अवस्थेमधून आता विकसित अवस्थेमध्ये जायला सुरुवात करता येते, ज्यांची निश्चितपणे आपल्याला आर्थिक औद्योगिक सामाजिक अशी प्रगती आपल्याला निर्माण झालेली पाहता येते, अशा भारताच्या देशाचा अभ्यास करू शकतो, चीन या देशाचा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि म्हणून भारत आणि चीन या दोन देशांच्यामध्ये आपल्याला हा तिसरा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा आपण या ठिकाणी पाहू शकतो. काय वैशिष्ट्य या टप्प्यांचं? देशाच्या आर्थिक विकासाचा वेग आपल्याला वाढलेला दिसून येतो. बघा की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज आपण जर पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला आर्थिक विकास या ठिकाणी झालेला दिसून येतो. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनीसुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणलेलं होतं की जर तुम्हाला देशाचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर तुमच्या देशामध्ये औद्योगिक विकास होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आज जगामध्ये ज्या ज्या देशांमध्ये आर्थिक विकास झालेला आहे त्याच्यामागे औद्योगिक विकास हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि म्हणून या ठिकाणी या तिसऱ्या टप्प्यामध्ये देशाच्या आर्थिक विकासाचा वेग आपल्याला वाढलेला दिसतो. आणि या ठिकाणी आर्थिक विकास वाढला, त्या ठिकाणी वाहतुकीच्या साधनांची सुगमता निर्माण झाली, उद्योगधंदे निर्माण झाले, त्या ठिकाणी व्यापार वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय निर्माण झाले. त्यामुळे काय होतं, लोकांना रोजगार मिळतो. लोकांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं जातं. दरडोई उत्पन्न वाढल्यामुळे लोकांचं राहणीमान उंचावलं जातं. साधारणपणे त्या देशातील गरिबांची संख्या आपल्याला कमी कमी झालेली दिसून येते. परंतु ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या टप्प्याचं दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की आता हे देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाकरता कोणत्याही पुढारलेल्या देशांच्यावरती आता अवलंबून नसतात. त्या ठिकाणी या देशांच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला दिसून येतो. द्वितीयक आणि तृतीयक वेगवेगळ्या व्यवसायांचा या देशामध्ये विकास होतो. शैक्षणिक सुविधा वाढू लागतात. लोकांच्यामध्ये साक्षरतेची पातळी वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम समजल्यामुळे स्वतःहून कुटुंब नियोजनाचे महत्त्व वाढून कुटुंबाचा आकार स्वतःहून आपल्याला कमी ठेवलेला दिसून येतो. उदाहरणार्थ चीन या देशाचं तुम्हाला जर उदाहरण सांगितलं तर सुरुवातीला त्यांच्याकडे आपल्याला एका कुटुंबाला दोन अपत्यांना परवानगी होती, परंतु आता मात्र एका कुटुंबाला एकाच अपत्याला त्या ठिकाणी आपल्याला परवानगी दिलेली दिसून येते. म्हणजेच सामाजिक पातळीवर, शैक्षणिक पातळीवर, शासकीय पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर या ठिकाणी लोकसंख्येला आवर घालण्याचं काम, लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम, लोकसंख्या कमी करण्याचं काम प्रामुख्याने आपल्याला ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जाणीवपूर्वक प्रामाणिकपणे केलेलं दिसून येतं. आणि म्हणून वैद्यकीय सुविधांचा अत्यंत मोठ्या वाढीमुळे त्या ठिकाणी मृत्यूदर कमी होतो, परंतु या ठिकाणी आपल्याला दुष्परिणाम लोकसंख्येचे समजल्यामुळे कुटुंब नियोजनाचं महत्त्व वाढल्यामुळे त्या ठिकाणी कुटुंबाचा आकारही आपल्याला कमी कमी झालेला दिसतो. परिणामी जन्मदरामध्येही आपल्याला घट निर्माण झालेली दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो चौथा जो टप्पा आहे त्याला म्हणलं जातं कमी बदल दर्शविणारा टप्पा. या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर आणखी कमी झालेला आपल्याला पाहता येतो. बघा ती रेषा तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये जाताना अजून खाली घसरत घसरत आलेली दिसून येते. या ठिकाणी लोकांचं राहणीमान उंचावलेलं असतं. लोकांचा अतिशय मोठा आर्थिक विकास आपल्याला झालेला दिसून येतो आणि त्यामुळे मृत्यूदराचं प्रमाणही आपल्याला कमी झालेलं दिसून येतं.
बघा आता या ठिकाणी मृत्यूदाराची रेषा ही आता खाली झुकलेली नाही आहे, ती रेषा आता सरळ पुढे गेलेली आहे. कारण की ज्या वेळेला माणसाला मरायचं आहे त्याच वेळेला माणूस मरत असतो. आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा या देशांमध्ये वाढल्यामुळे या ठिकाणच्या मृत्यूदराची रेषा तुम्हाला सरळ गेलेली दिसून येते. परंतु जन्मदरही मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी झालेला दिसतो. आणि या ठिकाणी कमी बदल दर्शवणाऱ्या या टप्प्यामध्ये जर तुम्ही शेवटी शेवटी कालखंडानुसार पाहिलं तर जन्मदर आणि मृत्यूदराच्या रेषा ह्या दोन्ही एकमेकींना येऊन मिळालेल्या दिसतात. म्हणजेच जन्मदर आणि मृत्यूदर या ठिकाणी आपल्याला सारखा असलेला दिसून येतो. आता याची महत्त्वाचे जी काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतात ती म्हणजे देशाची सुधारलेली आर्थिक स्थिती म्हणजेच देशाची विकसित अवस्था. आपल्याला ह्याचं सगळ्यात प्रमुख कारण सांगता येतं हा टप्पा निर्माण होण्याचं. प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीयक तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांचं प्रमाण जास्त आपल्याला पाहता येतं. लोकांची आर्थिक स्थिती प्रचंड मोठ्या प्रमाणात सुधारल्यामुळे राहणीमानात सुधारणा होत जाते. उच्च वैद्यकीय सुविधा रोगांच्या साथीच्या रोगांचा आपल्याला नायनाट करताना पाहता येतात. या ठिकाणचे आरोग्याबाबत जागरूकता आपल्याला या ठिकाणी लोकांच्यामध्ये निर्माण झालेली पाहता येते. जन्मदर आणि मृत्यूदर सारखेच असल्याने लोकसंख्येत अत्यल्प वाढ आपल्याला झालेली दिसून येते. आणि म्हणूनच हा चौथा टप्पा एक अत्यंत पुढारलेल्या राष्ट्रांचं आपल्याला प्रतिनिधित्व करताना दिसतो. जगामध्ये अतिशय विकसित अवस्थेमध्ये असलेल्या देशांचा समावेश आपल्याला या चौथ्या टप्पा म्हणजे कमी बदल दर्शविणाऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला करता येतो. संयुक्त संस्थानासारखे देश आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. शेवटचा टप्पा तो म्हणजे शून्य वाढ दर्शवणारा. आता या ठिकाणी बघा, तुम्ही जर या ठिकाणी आलेखामध्ये पाहिलं तर जन्मदराची रेषा ही खाली गेलेली आहे, निळी रेषा बघा डॉटेड रेषेने दाखवलेली आहे, आणि मृत्यूदराची रेषा ही काळ्या रेषेने दाखवली आहे डॉटेड रेषेने, तर निळी रेषा ही खाली आणि काळी रेषा ही आपल्याला वरती असलेली दिसून येते. या टप्प्यात जन्मदर कमी व मृत्यूदर आपल्याला जास्त असलेला पाहता येतो. आणि म्हणून लोकसंख्येमध्ये आपल्याला नैसर्गिक घट होताना दिसते. सुरुवातीला जन्मदर व मृत्यूदर समसमान असल्याने लोकसंख्या वाढत नाही. नंतर जन्मदरापेक्षा मृत्यूदर वाढल्याने लोकसंख्येत घट होते. म्हणजेच पहिला जो आपल्याला स्लाइडचा भाग पाहायला मिळत होता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की कोणत्या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी आढळतो, तर याचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगता येतं. शून्य वाढ दर्शविणारा पाचवा टप्पा, यामध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर वाढतो आणि त्यामुळे लोकसंख्येत आपल्याला घट निर्माण झालेली पाहता येते. अशा देशांमध्ये बालकांची संख्या कमी तर वृद्धांची संख्या आपल्याला जास्त असलेली दिसते. आता बालकांची संख्या कमी का? कारण की जन्माला येणारी बालकं म्हणजे जन्मदर कमी आहे म्हणून बालकांची संख्या कमी, तर मृत्यूदर जास्त आहे म्हणून वृद्धांची संख्या आपल्याला निश्चितपणे जास्त असलेली दिसते. या ठिकाणी आपण जर या देशांचं उदाहरण जर पाहिलं तर या देशांच्या लोकांची आर्थिक स्थिती जगातील सर्वात उत्तम आर्थिक स्थिती असलेलं आपल्याला पाहता येतं. आणि म्हणूनच या ठिकाणचं राहणीमान हे अतिशय आपल्याला उंचावलेलं दिसून येतं. या ठिकाणी शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा अत्युच्च दर्जाच्या असतात. म्हणजे ज्याला कुठेही तोड नाही अशा पद्धतीच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा इथल्या विद्यार्थ्यांना आणि इथल्या समाजाला आपल्याला प्राप्त झालेल्या दिसतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक द्वितीयकपेक्षा तृतीयक आर्थिक क्रियांचं प्रमाण आपल्याला या भागामध्ये वाढलेलं दिसून येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा आरोग्यसंपन्न व आनंद जीवनाबाबत आग्रह असतो असं आपण या ठिकाणी या देशांच्या बाबत निश्चितपणे सांगू शकतो. आता जगातील या टप्प्याची उदाहरणं आपण जर पाहिली तर इंग्लंड, स्वीडन, फिनलँड हे जे देश आपल्याला पाहायला मिळतात या देशांच्यामध्ये आपल्याला हा पाचवा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा या ठिकाणी आपण निश्चितपणे पाहू शकतो. या ठिकाणी
वर्ल्ड पॉप्युलेशन डेव्हलपमेंट नावाचं एक ग्राफ तुम्हाला या ठिकाणी दाखवला आहे. लोकसंख्या दाखवली आहे बिलियन्समध्ये. या ठिकाणी निळ्या भागामध्ये डेव्हलपिंग कंट्री आणि पिवळ्या भागामध्ये बघा इंडस्ट्रीलाइज कंट्रीज दाखवलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपल्याला जगातील अनेक देशांचा समावेश झालेला दिसतो की जे विकसनशील आणि अविकसित अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर यांच्या लोकसंख्येचा मनोरा तुम्ही पाहिला किंवा आलेख जर तुम्ही पाहिला तर कसा चढता आलेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 10 बिलियनच्या जवळपास यांची लोकसंख्या जन्मदर आपल्याला गेलेला दिसतो. आणि पिवळ्या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं पिवळ्या रंगा मधला आलेख जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणचा जन्मदर मृत्यूदर अगदी कमी तुम्हाला या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. आणि हा या ठिकाणी तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. पहिला जो तुमचा विभाग आहे लोकसंख्या भाग एक याचा तुम्ही पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आमच्या ई कंटेंटच्याद्वारे. आता तुम्ही गृहपाठ म्हणून घरचा अभ्यास म्हणून हा स्वाध्याय तुम्हाला तुमचा या ठिकाणी सोडवायचा आहे. अचूक सहसंबंध ओळखा, टिपा लिहा, भौगोलिक कारणं लिहा, सविस्तर उत्तरं लिहा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या, जगाच्या आराखड्यात खालील बाबी दर्शवा व सूची काढा. अशा पद्धतीचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या स्वाध्यायामध्ये दिले. तुम्हाला पुस्तकामध्येही हा स्वाध्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर या ठिकाणी आपण त्या स्वाध्यायाचा निश्चित अभ्यास करा. तो स्वाध्याय आपल्या शिक्षकांकडनं तपासून घ्या. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण वाटली तर तुमच्या शिक्षकांशी त्याची चर्चा करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.